we have to discuss the CCTP 9, the subject code is CHO 352. Therefore, we have to start with this section first, that is the stereochemistry. Second section, the backward study, we have to start there. In this stereochemistry section, we have to discuss the chapter second, that is the stereochemistry of fused and bridge ring system. म्हणजे आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहिजे की फ्यूज रिंग सिस्टीम आणि ब्रिज रिंग सिस्टीम या दोघांचं एकत्र स्टिरोकेमिस्ट्री पाहिजे. तर त्याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे नॉमेनक्लेचर. तर आपल्याला फ्यूज रिंग सिस्टीम आणि ब्रिज रिंग सिस्टीम या दोन्ही पण ब्रिज रिंग सिस्टीम आणि फ्यूज रिंग सिस्टीम या दोघांचं पण काय पाहिजे आहे नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर म्हणजे काय की देअर आर फोर टाईप्स ऑफ फ्यूज रिंग डिपेंड अपॉन द नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटम्स. नॉमेनक्लेचर आपण कशा पद्धतीने डिटरमाइन करणार आहे की याच्यामध्ये देअर आर फोर टाइप्स ऑफ फ्यूज रिंग सिस्टीम. म्हणजे तुमच्या ज्या फ्यूज रिंग सिस्टीम आहे तर त्या फ्यूज रिंग सिस्टीमचे चार टाईप पडतात. अँड दिस फोर टाइप्स ऑफ फ्यूज रिंग सिस्टीम डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटम्स. म्हणजे ते जे चार टाईप जे पडतात फ्यूज रिंग सिस्टीमचे, तर दिस फोर टाइप्स ऑफ द फ्यूज रिंग सिस्टीम इट इज डिपेंडेंट अपॉन द नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटम. म्हणजे तुमच्या त्या फ्यूज रिंग सिस्टीममध्ये जे नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटम आहे तर त्या नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटमवर हे तुमचे नॉमेनक्लेचर काय असतं डिपेंडंट असतं. म्हणजे तुमचं फ्यूज रिंग काय असते डिपेंडंट असते. तर दॅट कॉल्ड ॲज द नॉमेनक्लेचर. त्याला काय म्हणतो आपण नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचर परत एकदा आपण पाहूया की नॉमेनक्लेचर इज देअर आर फोर टाईप्स ऑफ फ्यूज रिंग सिस्टीम. म्हणजे एक प्रकारे काय की नॉमेनक्लेचरमध्ये फ्यूज रिंग सिस्टीमचे चार टाईप्स पडतात. Four types of fusing system, and these four types of fusing system, it is depend upon the number of common carbon atom into the fusing. म्हणजे तुमच्या फ्यूज रिंगमध्ये जे नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटम्स आहेत तर त्या नंबर ऑफ कॉमन कार्बन ॲटमवर तुमचे फोर टाईप्स ऑफ फ्यूजिंग सिस्टीम काय असतात डिपेंडंट असतात. दॅट इज कॉल्ड ॲज द नॉमेनक्लेचर. तर देअरफोर वी हॅव टू डिस्कस अबाउट दी फोर टाईप्स ऑफ फ्यूजिंग सिस्टीम. फर्स्ट टाईप इज द रिंग हॅविंग नो ॲटम इन कॉमन. म्हणजे एक प्रकारे काय की तुम्ही जी रिंग सिस्टीम जी पाहताय तर त्या रिंग सिस्टीममध्ये तुमचा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम हा कॉमन नसला पाहिजे. दॅट कॉल्ड ॲज दॅट इज द टाईप. हे काय एक प्रकारे तुमचा टाईप्स आहे. तो टाईप्स कसा आहे की रिंग हॅविंग नो ॲटम इन कॉमन. म्हणजे दोन रिंगमध्ये कोणताही ॲटम हा कॉमन नसला पाहिजे. दॅट कॉल्ड ॲज दिस इज द फर्स्ट टाईप. एक्झाम्पल इज सायक्लोहेक्सेन अँड सायक्लोहेक्सेन. सायक्लोहेक्सेन अँड सायक्लोहेक्सेन. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन चेअर फॉर्ममध्ये सायक्लोहेक्सेन रिंग फॉर्म केलेली आहे. तर या दोन रिंगमध्ये जो बॉन्ड फॉर्मेशन होतं तर त्या दोन्ही बॉन्ड फॉर्मेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा कार्बन ॲटम हा काय नाही आहे कॉमन नाही. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिंग हॅविंग नो ॲटम इन कॉमन. याच्यामुळे हा एक्झाम्पल हे एक्झाम्पल कशाचं आहे कोणत्या टाईपचं आहे रिंग हॅविंग नो ॲटम इन कॉमन. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दोन रिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा कार्बन ॲटम हा काय नाही आहे कॉमन नाही. त्याच्यामुळं दिस इज द एक्झाम्पल फॉर दिस टाईप. सेकंड एक्झाम्पल इज पॅरा पॅरा डायफिनॉल. पॅरा पॅरा डायफिनॉल इज देअर इज द सेम एक्झाम्पल देअर इज नो कार्बन ॲटम इन कॉमन बिटवीन दी टू रिंग. म्हणजे तुमच्या त्या दोन रिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉमन ॲटम नाही. त्याच्यामुळे दिस इज द एक्झाम्पल ऑफ रिंग हॅविंग इन नो ॲटम इन कॉमन्स. अँड दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ द फ्यूज रिंग सिस्टीम. हा काय झाला तुमचा फर्स्ट टाईप कशाचा फ्यूज रिंग सिस्टीमचा. सेकंड टाईप इज रिंग हॅविंग वन कार्बन ॲटम इन कॉमन. रिंग हॅविंग वन कार्बन ॲटम इन कॉमन. सॉरी एक रिंग हॅविंग सेकंड टाईप इज रिंग हॅविंग वन कार्बन ॲटम इन कॉमन. दॅट इज कॉल्ड ॲज स्पायरो कंपाऊंड. आपण त्याला काय म्हणतो आपण स्पायरो कंपाऊंड. तर स्पायरो कंपाऊंड म्हणजे काय की इट इज अ ट्विस्टेड टाईप्स कंपाऊंड. म्हणजे एक प्रकारे काय की दोन रिंग एकमेकांमध्ये काय होतं फ्यूज होतात. आणि ते फ्यूज झाल्यामुळे तुमचा जो हा जो कार्बन ॲटम आहे हा कार्बन ॲटम एक प्रकारे काय झाला दोन्ही रिंगचा कॉमन कार्बन ॲटम म्हणतात. त्यालाच काय म्हणतो आपण ब्रिज कार्बन. याला काय म्हणतो आपण ब्रिज कार्बन. म्हणजे याच्यामध्ये काय की दिस इज द स्पायरो कंपाऊंड. म्हणजे तुमचा जर हे जे स्पायरो कंपाऊंड आहे की त्याच्यामध्ये काय की रिंग हॅविंग वन कार्बन ॲटम इन कॉमन. म्हणजे तुमचा जो स्पायरो कंपाऊंड आहे तर त्या स्पायरो कंपाऊंडमध्ये तुमचा एक कार्बन ॲटम काय असतो
कॉमन असतो। तर याच्यामध्ये एग्जांपल दिलेले, तर याच्यामध्ये फर्स्ट एग्जांपल पहा की दिस इज द फर्स्ट एग्जांपल एंड दिस फर्स्ट एग्जांपल देयरफॉर वी हैव टू नेम ऑफ दिस कंपाउंड। आपल्याला या कंपाउंडला काय करायचे आहे, नेम द्यायचे आहे। तर नेम कशा पद्धतीने देणार की फर्स्टली कंपाउंड कोणता आहे, स्पायरल। तर काय 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 लिहायचं पहिल्यांदी नॉमिनेशन साठी, पहिल्यांदी स्पायरल। स्पायरल लिहिल्यानंतर की याच्यामध्ये किती ब्रिज कार्बन ऍटम्स आहेत, तुमच्या स्पायरो कार्बन ऍटम मध्ये किती ब्रिज कार्बन ऍटम आहे। तर याच्यामध्ये पहा की दिस इज द वन कार्बन ऍटम, इट इज अ कॉमन। दिस कार्बन ऍटम इट इज नॉट इन्क्लुडेड इन टू द स्पायरो कंपाउंड इन ब्रिज फॉर्म। तर त्या ब्रिज फॉर्म मध्ये आपण ज्या ब्रॅकेट मध्ये त्याची नंबरिंग करतो, तर त्या नंबरिंग मध्ये हा कॉमन कार्बन ऍटम काय करायचा नाही, आपल्याला इन्क्लूड करायचा नाही। तर याच्यामध्ये पहा की दिस इज द वन टू थ्री, दिस इज द थ्री ब्रिज कार्बन ऍटम। या कंपाउंड मध्ये हे किती आहे, थ्री ब्रिज कार्बन ऍटम, अँड दिस इज ऑल्सो द थ्री ब्रिज कार्बन ऍटम। देअरफोर वी हॅव टू राईट सच ॲज थ्री स्पायरो थ्री थ्री, हाऊ मेनी कार्बन ऍटम्स, देअरफोर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन, सेवन मीन्स इट इज अ हेप्टेन। देअरफोर नेम सच ॲज स्पायरो थ्री थ्री हेप्टेन, नेम सच ॲज स्पायरो थ्री थ्री हेप्टेन। समजलं असेल तर व्यवस्थित पुन्हा लक्षात घ्या की दिस इज द स्पायरो कंपाऊंड। दिस स्पायरो कंपाउंड इट इज नॉमिनक्लेचर वी हॅव टू स्टार्ट, दॅट इज द स्पायरो। स्पायरो नावने आपण पहिल्यांदा काय करतो, स्टार्ट करतो। देन वी हॅव टू इंट्रोड्यूस द ब्रिजिंग कार्बन इन टू द ब्रॅकेट। किती कार्बन ॲटम्स आहे ते जे ब्रिज कार्बन ॲटम आहे, ते ब्रिज कार्बन ॲटम काय करतो आपण की तुमच्या ब्रॅकेटमध्ये घेतो। ब्रॅकेटमध्ये घेतल्यानंतर नंबर ऑफ कार्बन ॲटम म्हणजे तुमच्या स्पायरो कंपाऊंडमध्ये किती कार्बन ॲटम्स आहे, तर त्या कार्बन ॲटमवरून आपण काय करतो, हेप्टेन हेप्टेन काय करतो, लिहितो। तर याच्यावरून काय कशा पद्धतीने होईल की स्पायरो थ्री थ्री हेप्टेन, म्हणजे एक प्रकारे दिस इज द स्पायरो कंपाऊंड, दिस इज द थ्री ब्रिज रिंग इन दिस साइड, दिस इज द थ्री ब्रिज कार्बन ॲटम इन दिस साइड, देअरफोर द सेवन कार्बन ॲटम अँड इट इज कॉल्ड ॲज द स्पायरो थ्री थ्री हेप्टेन, कॉल्ड ॲज द स्पायरो थ्री थ्री हेप्टेन। त्यालाच काय म्हणतो आपण, स्पायरो थ्री थ्री हेप्टेन। दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल। सेकंड एक्झाम्पल इज firstly you have to also known in this the you have to example in the exam such as this for this form, therefore firstly the spiro form in you have to first take the spiro, write the spiro name, firstly you have to write the spiro name, then into the bracket काय करायचं तुम्हाला की ब्रॅकेटमध्ये, आता काय करायचं की तुम्हाला ब्रिजिंग कार्बन ॲटम कशामध्ये शो करायचे, ब्रॅकेटमध्ये करायचे। तर याच्यामध्ये काय की देअरफोर वन टू थ्री फोर या रिंगमध्ये तुम्हाला किती किती ब्रिज कार्बन भेटतात, की फोर ब्रिज कार्बन। या रिंगमध्ये किती किती ब्रिज कार्बन भेटतात तुम्हाला, फोर ब्रिज कार्बन। त्याच पद्धतीने या कार्बन ॲटमपासून इकडच्या रिंगमध्ये तुम्हाला किती ब्रिज कार्बन भेटतात, की फोर फोर ब्रिज कार्बन। देअरफोर ब्रॅकेट इज कम्प्लिटेड, ब्रॅकेट काय करायचं, कम्प्लिटेड करायचं। देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द कार्बन ॲटम। आता आपल्याला काय पाहिजे की कार्बन ॲटम किती आहे तुमच्या कंपाऊंडमध्ये, देअरफोर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन। आता नाईन नाईन म्हटलं की एक प्रकारे नाईन म्हटलं की एक प्रकारे तुम्हाला काय येणार आहे की नो ने। नाईन म्हणजे काय की स्पायरो फोर फोर नो ने, त्यालाच काय म्हणतो आपण, स्पायरो फोर फोर नो ने, स्पायरो फोर फोर नो ने। म्हणजे व्यवस्थित लक्षात घ्या की यू हॅव टू ऑल्सो नोन दी वन कार्बन ॲटम, इट इज अ मिथेन, सेकंड इज इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन। दिस इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम अँड दिस इज द प्रिफिक्सेस। हे काय झाले तुमचे प्रिफिक्सेस इन टू दी कंपाऊंड। या कंपाऊंडमध्ये हे तुमचे काय प्रिफिक्सेस, म्हणजे त्या त्या कार्बन ॲटमनुसार आपण काय करतो की शेवटी ते नाव लिहितो, म्हणजे किती कार्बन ॲटम आहे आणि त्या कार्बन ॲटमवरून त्याचा प्रिफिक्स आपण काय करतो, राईट डाऊन करतो। दिस इज द सेकंड एक्झाम्पल। सेकंड एक्झाम्पल समजलं असेल तर पुन्हा सांगतो की दिस इज द स्पायरो कंपाऊंड, इन दिस स्पायरो कंपाऊंड देअरफोर वन कार्बन ॲटम इज कॉमन, दिस इज द सेकंड टाईप therefore one carbon atom is common, in this one atom is carbon atom is common, therefore we have write this spiro, because
it is a one carbon atom is common spiro, then you have to write the bridge carbon atom. You have to write bridge carbon atom into the bracket. तुम्हाला त्या ब्रॅकेट मध्ये ते ब्रिज कार्बन ऍटम काय करायचे राइट डाउन करायचे. तर याच्यामध्ये की किती ब्रिज कार्बन ऍटम्स आहे की या रिंग मध्ये पहिल्यांदा काय करायचं की लोएस्ट साइड जी रिंग असेल ते इकडची साइड तर या रिंग मध्ये किती कार्बन ब्रिज कार्बन ऍटम अटॅच आहे ते पाहायचं की दिस इज द 1 2 3 4. देयरफॉर वी हैव टू राइट द 4 ब्रिज कार्बन इनटू द ब्रॅकेट. देन सेकंडली सेकंड रिंग या कार्बनच्या लेफ्ट साइडला पाहायचं की सेकंड रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन ऍटम आहे. देयरफॉर 1 2 3 and 4. देयरफॉर इट इज अ 4 ब्रिज कार्बन ऍटम इनटू दिस रिंग. देयरफॉर ब्रॅकेट इज कंप्लीटेड. देयरफॉर द नंबर ऑफ कार्बन ऍटम इनटू दिस कंपाउंड. तर या कंपाउंड मध्ये तुमचे कार्बन ऍटम किती तर इथे दिलेले आहे की नोनेन. नोनेन म्हणजे काय की एक प्रकारे नंबर ऑफ कार्बन ऍटम इज 9. नोनेन म्हणजे काय की नंबर ऑफ कार्बन ऍटम इज 9. किती येणार आहे कार्बन ऍटम 9. देयरफॉर वी हैव टू चेक दिस 1 2 3 4 5 6 7 8 and 9. 9 कार्बन ऍटम इनटू दिस कंपाउंड. देयरफॉर कंपाउंड्स नॉमेनक्लेचर्स इज स्पायरो 4 4 नोनेन. ओके देन नेक्स्ट एग्जांपल इज नेक्स्ट एग्जांपल का की फर्स्टली नेक्स्ट एग्जांपल इज आता नेक्स्ट एग्जांपल मध्ये तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की वन कार्बन ऍटम इज कॉमन. देयरफॉर वी हैव टू राइट दी स्पायरो. वी हैव टू राइट दी स्पायरो. ओके देन वी हैव टू राइट दी स्पायरो. देन यू हैव टू ब्रिज कार्बन ऍटम. आता आपल्याला काय करायचे की ब्रिज कार्बन ऍटम किती आहे ते आपल्याला कशामध्ये टाकायचे ब्रॅकेट मध्ये. तर ब्रॅकेट करा. ब्रॅकेट मध्ये टाकल्यानंतर पहिल्यांदा की लार्जेस्ट साइड लार्जेस्ट साइड मधून काय आहे की 1 2 3 4 5 एंड दिस इज द 1 and 2. म्हणजे लार्जेस्ट साइड आता जिथे 6 मेंबर रिंग जर असेल तर 6 मेंबर रिंग मध्ये आणि दुसऱ्याकडे आपल्याला 3 मेंबर रिंग जर असेल अटॅच मध्ये 6 मेंबरला तर याच्यामध्ये काय करायचं की जी मोठी रिंग जी असते 6 मेंबर रिंग तर त्या 6 मेंबर रिंग मध्ये तो कॉमन कार्बन ऍटम जो असतो 1 कॉमन कार्बन ऍटम तो रिमूव्ह करून बाकीचे जे ब्रिजिंग कार्बन जे दिस इज 1 2 3 4 and 5. तर पहिल्यांदा काय लिहायचं की 5 ऍटम म्हणजे लार्जेस्ट रिंग मध्ये जे ब्रिजिंग कार्बन असतात ते पहिल्यांदा लिहायचे कशामध्ये ब्रॅकेट मध्ये दॅट इज द 5. देन लोएस्ट ब्रिज कार्बन ऍटम म्हणजे आता लोएस्ट रिंग मध्ये जे ब्रिजिंग कार्बन ऍटम आहे ते लिहायचे कशामध्ये ब्रॅकेट मध्ये दिस इज द 2. देन ब्रॅकेट इज कंप्लीट. ब्रॅकेट काय करायचं कंप्लीटेड करायचं. आता आपल्याला काय पाहिजे की नंबर ऑफ कार्बन ऍटम इनटू द कंपाउंड. तुमच्या कंपाउंड मध्ये किती कार्बन ऍटम्स कंपाउंड मध्ये किती कार्बन ऍटम. देयरफॉर वी हैव टू चेक दैट दैट इज 1 2 3 4 5 6 7 and 8. 8 मींस दैट इज ऑक्टेट. काय ऑक्टेट्स जे एक कार्बन ऍटम आहे तुमच्या कंपाउंड मध्ये स्पायरो कंपाउंड मध्ये किती टोटल टोटल कार्बन ऍटम किती आहे 8. देयरफॉर इट इज कॉल्ड एज द ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे याचं या कंपाऊंडचं ते जे नॉमेनक्लेचर जे येणार आहे ते नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने येणार आहे स्पायरो. स्पायरो मीन्स की वन कार्बन ऍटम इज कॉमन. देयरफॉर वी हैव टू राइट द स्पायरो. देन इनटू द ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं की ब्रिजिंग कार्बन किती ब्रिजिंग कार्बन आहे. तर पहिल्यांदा आता या ज्या कंपाऊंड मध्ये या कंपाऊंड मध्ये काय की लार्जेस्ट जे ब्रिजिंग कार्बन ऍटम्स आहे तर त्या लार्जेस्ट ब्रिजिंग कार्बन ऍटमला पहिल्यांदा लिहायचं नंतर लोएस्ट ब्रिजिंग कार्बन ऍटमला दुसऱ्यांदा लिहायचं. दॅट इज द स्पायरो 5T5 2 ऑक्टेन. ऑक्टेन ऑक्टेन कशामुळे की तुमच्या स्पायरो कंपाऊंड मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम किती 8 त्याच्यामुळे ते काय आलं ऑक्टेन. अँड दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड दॅट इज द स्पायरो इनटू ब्रॅकेट 5T ब्रॅकेट कंप्लीट ऑक्टेन. ओके दिस इज द थर्ड एग्जांपल. फोर्थ एग्जांपल इज आता आपल्याला फोर्थ एग्जांपल पाहिजे. लक्षात घ्या की फोर्थ एग्जांपल मध्ये दोन हॅलोजन ऍटम तुमच्या स्पायरो कंपाऊंडला काय केलेले अटॅच केले. दोन हॅलोजन ऍटम हे तुमच्या स्पायरो कंपाऊंडला अटॅच केले. या वरच्या एग्जांपल मध्ये कोणत्याही प्रकारचे स्पायरो कंपाऊंड स्पायरो कंपाऊंडला हॅलोजन ऍटम किंवा दुसरा मिथिल ग्रुप काय केलेले नाही अटॅच केलेले नाही पण या स्पायरो कंपाऊंड मध्ये अटॅच केले. तर या स्पायरो कंपाऊंड मध्ये
या स्पायरो कंपाउंड मध्ये ब्रोमीन आणि क्लोरीन अटॅच केल्यामुळे याचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने येतं ते व्यवस्थित लक्षात घ्या की 1 2 3 4 5 ओके यू हॅव टू राईट द नंबर ऑफ कार्बन ऍटम. पहिल्यांदा आपण काय करू की स्पायरो कंपाऊंडला पूर्णपणे नंबरिंग करून स्पायरो कंपाऊंडला काय करू नंबरिंग करून तर नंबरिंग कशा पद्धतीने करायची ते व्यवस्थित लक्षात घ्या की 1 2 3 4 4 5 6 7 8 9 and 10 ओके दिस इज द नंबरिंग ऑफ दिस स्पायरो कंपाउंड. या स्पायरो कंपाउंड ची काय झाली नंबरिंग. आता आपल्याला काय करायचंय की नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड या कंपाऊंड चं काय करायचंय नॉमेनक्लेचर करायचंय. तर नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने करणार की देअरफोर दिस इज द वी हॅव टू चेक दॅट दिस इज द नंबर वन कार्बन ऍटम. आपण जी नंबरिंग स्टार्ट केली तर ती ब्रोमिन पासून स्टार्ट केली ओके. ब्रोमिन पासून कशासाठी की ब्रोमिनचा जो ऍटॉमिक नंबर आहे त्याच पद्धतीने त्याचा अल्फाबेटिकली आपण ब्रोमिनला काय करतो फर्स्ट पोझिशन देतो. ब्रोमिनला काय करतो फर्स्ट पोझिशन देतो नंतर क्लोरिनला पोझिशन देतो. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं की याचं नॉमेनक्लेचर पाहिजे. तर याच्यामध्ये फर्स्टली काय की वन ब्रोमो पहिल्यांदा काय की वन ब्रोमो देन थ्री क्लोरो आधी दबा की 1 2 3 किती नंबर किती कोणत्या पोझिशनला क्लोरो आहे थ्री पोझिशन दॅट इज थ्री क्लोरो. आता पाहिजे की दोन हॅलोजन कंपाऊंड झाले वन ब्रोमो थ्री क्लोरो स्पायरो. आता काय घ्यायचं स्पायरो थ्री क्लोरो स्पायरो इन टू ब्रॅकेट स्पायरो कशासाठी कारण की ही कोणती सिस्टीम आहे कोणतं कंपाऊंड आहे स्पायरो कंपाऊंड. तर त्याच्यामुळे आपण काय केले की स्पायरो लिहिलं थ्री क्लोरो स्पायरो. आता काय करायचे की ब्रॅकेटमध्ये आपल्याला ब्रिजिंग कार्बन ऍटम किती या कंपाऊंडमध्ये ब्रिजिंग कार्बन ते आपल्याला लिहायचंय. तर ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार की ब्रिजिंग कार्बन. आता लक्षात घ्या की दोन रिंग आहे एक वरची एक रिंग आहे आणि एक खालची एक रिंग आहे. तर याच्यामध्ये दिस इज अ फाईव्ह मेंबर रिंग. खालची जी रिंग आहे ती कशी आहे फाईव्ह मेंबर रिंग आहे आणि वरची जी रिंग आहे ती कशी आहे सिक्स मेंबर रिंग. तर याच्यामध्ये पहा की थ्री क्लोरो स्पायरो. आता काय करायचं की दिस इज अ 1 2 3 4 हे किती ब्रिजिंग कार्बन ऍटम आहे फोर. किती ब्रिजिंग कार्बन ऍटम आहे फोर वन मिनिट यस हे किती ब्रिजिंग कार्बन ऍटम आहे फोर फोर ब्रिजिंग कार्बन ऍटम इन टू दिस फाईव्ह मेंबर रिंग ओके. देन सेकंडली आता दुसरा ब्रिजिंग कार्बन ऍटम कशामध्ये पाहिजे की लार्जेस्ट रिंग मध्ये पाहिजे. लार्जेस्ट रिंग मध्ये किती किती ब्रिजिंग कार्बन ऍटम आहे 1 2 3 4 5 किती आहे फाईव्ह ओके. देन डिस्कस देन नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. आता तुमच्या या स्पायरो कंपाऊंड मध्ये किती कार्बन कंपाऊंड किती कार्बन ऍटम आहे ते कॅल्क्युलेट करायचे. आणि इथं दिलेले आपण या पद्धतीने किती आहे 10 म्हणजे काय झालं डिके. काय झालं डिके दॅट इज 4 5 डिके ओके. आता इथे तुम्ही कॅल्क्युलेट करू हे तुम्ही याचं नॉमेनक्लेचर तुम्ही काढू शकता. हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी दिले ओके. दिस इज द सेकंड टाइप दॅट इज द रिंग हॅविंग वन कार्बन ऍटम इन कॉमन दॅट इज कॉल्ड एज स्पायरो कंपाऊंड. याला काय म्हणतो आपण स्पायरो कंपाऊंड. नेक्स्ट टाइप इज रिंग हॅविंग टू ऍडजसंट कार्बन ऍटम. रिंग हॅविंग टू ऍडजसंट कार्बन ऍटम इन कॉमन म्हणजे दोन ऍडजसंट कार्बन ऍटम काय कॉमन आहे कशामध्ये दोन रिंग मध्ये. म्हणजे एक प्रकारे काय की दोन रिंग एकमेकांमध्ये काय करतो आपण फ्यूज करतो आणि त्या फ्यूज केल्यामुळे याच्यामध्ये दोन कार्बन ऍटम काय झालेले कॉमन झाले. तर ही जी रिंग असते या रिंगला काय म्हणतो आपण बायसायक्लो रिंग. कोणती रिंग म्हणतो आपण बायसायक्लो रिंग. तर बायसायक्लो रिंग मध्ये आता आपल्याला काय करायचंय नॉमेनक्लेचर करायचं. आता काय करायचंय नॉमेनक्लेचर. स्पायरो रिंग मध्ये इथे काय केलं की तुमचा वन कार्बन कार्बन ऍटम इज कॉमन देअरफोर वी हॅव टू स्टार्टेड द नॉमेनक्लेचर ऑफ स्पायरो. स्पायरोने आपण काय केले नॉमेनक्लेचर स्टार्ट केले. बट इन दिस टाइप देअरफोर वी हॅव टू
कार्बन ऐटम इज टू कार्बन ऐटम इज कॉमन म्हणजे या रिंग मध्ये आपल्याला दोन कार्बन ऐटम काय कॉमन आहे त्याच्यामुळे आपल्याला जी नॉमेनक्लेचर जे स्टार्ट करायचे आहे या टाइप मध्ये तर या टाइप मध्ये जे नॉमेनक्लेचर आपण स्टार्ट करणार आहे ते कशाने करणार आहे बाय सायक्लोन चेंज करायचं बाय सायक्लोन कशासाठी बिकॉज इट इज अ बाय सायक्लिक रिंग काय आहे ती बाय सायक्लिक रिंग तर बाय सायक्लो आता आपल्याला काय करायचे आहे की ब्रिजिंग कार्बन ऐटम काय करायचे आता ब्रिजिंग कार्बन ऐटम हे दोन कार्बन ऐटम काय झालेले कॉमन झालेले आता हे दोन कार्बन ऐटम आपल्याला धरायचे नाही या दोन कार्बन ऐटमच्या इकडच्या रिंग मध्ये किती ब्रिजिंग कार्बन ऐटम आहे आणि इकडच्या रिंग मध्ये किती ब्रिजिंग कार्बन ऐटम आहे हे आपल्याला कशामध्ये लिहायचे ब्रॅकेट मध्ये लिहायचे तर पहिल्यांदा ह्या रिंग मध्ये किती ब्रिजिंग कार्बन ऐटम आहे 1 2 3 4 ओके पहिल्यांदा काय लिहायचं 4 देन इकडचे ब्रिजिंग कार्बन ऐटम मध्ये काय 1 2 3 4 किती झाले 4 आता नंबर ऑफ कार्बन ऐटम इनटू दिस कंपाउंड या बायसायक्लो कंपाउंड मध्ये नंबर ऑफ कार्बन ऐटम किती आहे की नंबर ऑफ कार्बन ऐटम मध्ये हे दोन कॉमन जे आपण कार्बन ऐटम काढले तर ते कॉमन कार्बन ऐटम सुद्धा काय करायचे घ्यायचे कशासाठी की शेवटी आपल्याला काय करायचे की टोटल कार्बन ऐटम घ्यायचे ओके टोटल कार्बन ऐटमचं प्रीफिक्स लिहायचं तर याच्यामध्ये दोन कार्बन ऐटम काय आपल्याला इंक्लूड करायचे तर त्या पद्धतीने पहा की 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 किती कार्बन ऐटम आहे 10 कार्बन ऐटम त्याच्यामुळे काय येणार आहे 10 कार्बन ऐटम ला आपण काय म्हणतो डीके काय म्हणतो आपण डीके काय म्हणतो आपण डीके दॅट इज कॉल्ड एज द रिंग हॅविंग टू ऍडजेसंट कार्बन दिस इज द एग्जांपल ऑफ दिस बायसायक्लिक रिंग इन दिस बायसायक्लिक रिंग देयरफॉर द टू कॉमन कार्बन ऐटम इन टू दिस टू रिंग दोन रिंग मध्ये दोन कार्बन ऐटम काय कॉमन आहे त्याच्यामुळे काय कोणती रिंग झाली बायसायक्लो रिंग देयरफॉर बायसायक्लो रिंग मुळे काय झालं बायसायक्लो रिंग तयार झाली नंतर काय करायचं आपल्याला ब्रिजिंग कार्बन ऐटम किती तर या रिंग मध्ये किती ब्रिजिंग कार्बन ऐटम आहे 4 हे आपण कशामध्ये लिहिलं ब्रॅकेट मध्ये नंतर या ब्रिजिंग रिंग मध्ये किती ब्रिज कार्बन ऐटम आहे 4 आणि लास्टली काय ब्रॅकेट कंप्लीट करून लास्टली काय करायचं की तुमच्या कंपाउंड मध्ये किती कार्बन ऐटम प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याचं प्रिफिक्स काय करायचं इथे लिहायचं तर काय की बाय सायक्लो 4 डिकेन का कारण की तुमच्या कंपाउंड मध्ये 10 कार्बन ऐटम ओके त्याच्यामुळे आपण काय केले डिकेन लिहिले दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल अँड दिस इज द नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाउंड ओके देन सेकंड एक्झाम्पल पाहता की पहिल्यांदा आता इथं प्रिफिक्स आहे एक इथील ऍटॉमिक कंपोनेंट किंवा सबस्टिट्युएंट्स या रिंगला आपण काय केलेले अटॅच केले सबस्टिट्युएंट काय केलंय या रिंगला अटॅच केले तर सबस्टिट्युएंट या रिंगला अटॅच केल्यामुळे काय झालं की ती जी कार्बन ऍटमची जी आपण जी नंबरिंग करणार आहे तर ती नंबरिंग आपण खालच्या साईडने करायची 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 ओके दिस इज द नंबरिंग ऑफ दिस कंपाउंड आता फर्स्टली काय करणार की फर्स्टली 3 इथली लिहिताना कशाला लिहायचं की सबस्टिट्युएंट तुमचा ऍड झालेला आहे या कंपाउंड मध्ये त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण जे नॉमेनक्लेचर करतो तर ते कशाने करणार आहे सबस्टिट्युएंटच्या नावाने सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा काय येणार आहे की 3 इथली पहिले सबस्टिट्युएंट काय येणार आहे 3 इथली नंतर बायसायक्लो ओके नंतर काय येणार आहे तुमची बायसायक्लो रिंग 3 इथील रिंग कोणची तुमची बाय सायक्लो त्याच्यामुळे काय लिहिलं आपण बाय सायक्लो आता आपल्याला काय करायचं ब्रॅकेट मध्ये ब्रिजिंग कार्बन ऐटम किती ब्रिजिंग कार्बन ऐटम आहे या दोन कार्बन कॉमन कार्बन ऐटमच्या इकडच्या साईडने किती ब्रिजिंग कार्बन ऐटम आहे 1 2 3 4 इकडच्या साईडने किती आहे 1 2 3 4 दॅट इज 4 4 डिके काय झालं 4 4 डिके ओके आता पुढचा भाग पुढचा एकदम सोपा आहे काय येणार आहे की बायसायक्लो इंटू द ब्रॅकेट 1 2 ब्रिजिंग कार्बन ऐटम किती आहे
या दोन कार्बन आइटमचे इकडच्या रिंग मध्ये दोन ब्रिजिंग कार्बन आइटम आहे आणि इकडच्या रिंग मध्ये किती आहे दोन, काय येणार आहे 2 2 सॉरी 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 ओके 2 2 ओके दिस इज ऑल अबाउट दिस. नेक्स्ट टाइम वी डिस्कस अबाउट द रिंग हैविंग टू एडजेसेंट कार्बन एटम इन ओके.